साधर्म्य आकृति म्हणजे जशी आकृति कल्पनेत असते तशीच आकृति दिसली पाहिजे, जेणेकरून शक्यतो त्या आकृतीच्या खाली नाव लिखता उपयोगी नाही। याला हे म्हणायचं एखादं चित्र काढलं मग ते कळणार अशा इथपर्यंत असू नये, जे क्लिअर कट असले पाहिजे, त्याच्या जे काही वैशिष्ट्य असतील आकृत्यामध्ये किंवा चित्रामध्ये जी वैशिष्ट्य असतील ती वैशिष्ट्ये आपण काढतो त्याच्यामध्ये ती असली पाहिजे, अशा पद्धतीतले ते योग्य आकृत्या असल्या पाहिजेत। पुढचा मुद्दा आहे योग्य लेखिका, याच्यातला दुसरा पुढचा आहे बरं का। आता हा संपला, सुवाच्यता आणि व्यवस्थितपणा संपला, मग अशी वळणामध्ये ख सुद्धा असायला पाहिजे बरं का। काय वळणामध्ये ख हा काय अशा वच्या पोटामध्ये गेला पाहिजे तरच तो ख होतो, नाहीतर ल व होतो, हा नाही ख बरं का, हा ख नव्हे, हा ख आहे, हा इथं असा व पोटात गेला तर ते वळण, नाहीतर र आणि व सेपरेट झाले, इथं शब्द आला म्हणून योग्य लेखिका। योग्य लेखिकामध्ये जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची गुंफण योग्य असली पाहिजे, क्रमवार मुद्दे असले पाहिजे, जे शिकवणार आहे किंवा शिकवले आहे लिहायचं आहे फळ्यावरती लिहायचं असेल तर क्रमाने मुद्दे असले पाहिजे, जे मुद्द्याची योग्य गुंफण असले पाहिजे हा पहिला भाग आहे। त्यानंतर आटोपशीर लेखन असलं पाहिजे, थोडक्यात सुटसुटीत आणि आटोपशीर असलं पाहिजे, जे जे आणि अर्थपूर्ण असलं पाहिजे, थोडक्यात आटोपशीर आणि अर्थपूर्ण असलं पाहिजे, अर्थाला लागला पाहिजे, कुणालाही नवीन वाचायला दिलं तरी त्याला अर्थ कळाला पाहिजे, अशा पद्धतीतलं लेखन असलं पाहिजे। काही वेळेला अवधान क्लृप्त्या वापराव्या लागतात, त्याच्यातलाच मुद्दा आहे अवधान क्लृप्त्या, म्हणजे आता लेखनामध्ये अवधान क्लृप्ती कोणती, अवधान लक्ष वेधण्यासाठी काय कराल तुम्ही, अगदी बरोबर, रंगीत कडूचा वापर हे अवधान खेचण्यासाठीच एक ठिकाण आहे, म्हणजे ती क्लृप्ती वापरता येते। अजून काय करता येतं केलं असेल पण बघा आठवते का, अंडरलाईन करणं असं अधोरेखित करणं, हे अधोरेखित करणं हे सुद्धा अवधान क्लृप्ती आहे, रंगीत लिहिणं ही पण अवधान क्लृप्ती आहे, या अवधान क्लृप्त्यांचा पण वापर केला पाहिजे, म्हणजे योग्य लेखिकामध्ये त्यांची गुंफण, त्यानंतर लेखन पाहिजे
लक्षात आलं का? हा त्र बरोबर आहे, हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे. त्र आहे, त्र त आणि र आहे, तो असा उचलायचा असतो वर्तुळ करून आणि मग तिरप मारायचं. लक्षात आलं का? पाहिजे आणि र म्हणजे पोट फोडायचं, पोट फोडायसाठी त्याचं तोंड वर उचलायचं. मग आपला फक्त त्रिकोणातला किंवा काय असेल ते हे सगळं त्र हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्रिकोणातल्या. आतापर्यंत आपण चुकीचंच करत आलो, आता सुधारायला हवाय, आपण चुकत नाही. नाहीतर तुम्ही चुकला, तुमची हाताकांची पोर चुकणार, बरोबर ना? मग दुरुस्त कधी व्हायचं? 30 वर्ष नाही दुरुस्त होणार. तर या सगळ्या बारीक गोष्टी आहेत करायला पाहिजे. त्यानंतर प्राथमिक म्हणजे त्या कायम केल्या पाहिजेत, ती पथ्य पाळायचं. इयत्ता विषय दिनांक वगैरे जे आहे या प्राथमिक गोष्टी आपण पाळण्याचा प्रयत्न कायम केला पाहिजे. तिथं जिथं आकृत्या काढायच्या आहेत तिथं साधनांचा वापर केला पाहिजे. जर तुम्हाला सुबकपणे हाताने काढता येत असेल सरावाला तर काढायचं नाही तिथं. परंतु खास करून जर आपल्याला वर्तुळच काढायचं आहे, शिकवायचं आहे वर्तुळ, तर त्यावेळेला आपल्याला कंपासच्या सहाय्यानेच वर्तुळ काढावं लागेल. परंतु एखादी माहिती सांगायची ॲडिशनल, दुसरं शिकवताना त्रिकोण सॉरी वर्तुळ लागायचे आपल्याला, तर त्यावेळेला काही गरज नाही तिथं. मग लगेच त्यावेळेला आपण आपल्या पद्धतीनं मग तो सरावाने आपल्याला तो वर्तुळ आपल्याला काढता यायला पाहिजे. लक्षात आलं की हे जे काय आहे हे साधारण असलं पाहिजे. परंतु ज्यावेळेला वर्तुळ शिकवतोय त्यावेळेला आपल्याला काय केलं पाहिजे? कंपासचा वापर केला पाहिजे. अन्यथा इतर वेळेला आपण जर केला, समजा मला समभुज त्रिकोण काढायचा आहे, तर समभुज त्रिकोण काढत असताना हे दिसलं पाहिजे की तिन्ही बाजू सारख्या आहेत दिसतानाच. नाही तर समभुज त्रिकोण तोडणारा म्हणायचं आणि असला काहीतरी त्रिकोण काढून ठेवायचा, पण नाही बरोबर. म्हणून बोलतो त्याच्याशी साधर्म्य, त्याचे गुणधर्म दर्शवणारी आकृती आपल्याकडे असली पाहिजे. लक्षात आलं? फळ्यामध्ये एवढी एक काळजी आपल्याला घ्यावी लागते. लिहून घेण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी द्यावी लागत असतात आपल्याला. लिहून मुलं घेता येईल का नाही याचं पाहणी करावी लागत असते. लिहून घ्या म्हटलं की आपण नुसतं थांबायचं नाही तिथं, नाहीतर इथं लिहून घ्या, लिहून घ्या म्हणायचं. फळ आपल्या मागं आपण इथं उभं राहायचं, पोर असं असं असते, तिकडनं बघू का तिकडनं बघू, आणि आपण तिथंच पंकपणे उभं राहायचं. तसं करायला नाही, लिहून घ्या असं सांगितलं का नाही? तर आपलं वर्गामध्ये चक्कर असली पाहिजे, कोण लिहून घेते, कोण नाही, कोण चुकतंय, म्हणजे फळा पण सगळ्यांना दिसतो आणि सगळी काम करतायत का नाही हेही आपल्याला बघता येतं. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं भाग आहे. फळा पोसायचा असतो, फळा पोसत असताना आपल्या अंगावरती रोज 35 वर्ष नोकरी करायची, रोज आपल्या शरीरात जास्त उपयोग जाऊन उपयोग नाही आणि म्हणून आपल्याला अलर्जी होणे यासाठी आपल्याला दिवसभर आपल्या गणिताच्या शिक्षकाला तर जास्त लागतं. कारण सतत दिवसभर मुलगा असतो हा. मग अशा वेळेला आपण पुसत असताना वरून खाली पुसायचा, वरून खाली पुसत असताना यांची काळजी अशी घेतो आपण. का असं करतो आपण? तर वरून खाली होत असताना त्यांची डस्ट पिते ती बरोबर इथं खाली पडत असते. असा आडवा केला ना तर ती अशी हवेमध्ये उडते आणि मग आपल्या नाकातोंडामध्ये जाते आणि आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. वरून खाली आणि तो पिंड पोचला तर काय अडचण नाही, ते निघून पडते. तिथं अलीकडचे नॉन डस्ट खडू पण आहे, खडू सुद्धा नॉन डस्ट आलेले आहे. त्यामुळे आता त्यामध्ये काय जे उत्पादक आहेत त्यांनी केलेले आहे नॉन डस्ट खडू आहेत बरं का, अजिबात पडत नाही वगैरे, पण तिथं तिथल्याची जड असते ती खाली पडून जाते, अशी हवेमध्ये उडत नाही तिथं. तर असे नॉन डस्ट खडू आता आहेत आणि आता तो व्हाईट बोर्ड आले, पेन आलेले आहेत, त्यामुळे त्याचाही कमी झालेला आहे तिथं. परंतु आपण काळजी म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतात तिथं. त्याच्यामध्ये काळजी उभे राहण्याची आपली जी पद्धत आहे ती सुद्धा लिहित असताना, आपण लिहित असताना आपण जेव्हा लिहितो एखादी मजकूर त्यावेळेला आपलं पूर्ण पाठ नाही, पूर्ण पाठ केली तर मुलं बेसावर होतात,
आणि मुलं वरचं जे आपलं कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, ते आपलं सुटू शकतं. आणि म्हणून आपला किमान त्रिकोण वर्ग आहे तो आपला नजरेत राहिला पाहिजे अशा पद्धतीने तर लिहायला पाहिजे. थोडी जर नजर टाकली तरी सगळा वर्ग दिसला पाहिजे. चक्कर कोणा रे लगेच सावध. आणि म्हणून पूर्ण पाठ करायची नाही, तिरप होऊनच लिहायचं. तिथं लिहित असताना तेवढी काळजी आपल्याला घ्यावी. सरावड होतं ते लगेच होत नाही. तिथं सुरुवातीला योग्य वळणाकडे जावा, योग्य लेखनाकडे, स्वच्छतेकडे, व्यवस्थितपणाकडे जावा. आणि मग नंतर वर्ग नियंत्रण कसं राहील आणि अशा पद्धतीनं लिहिता कसं येईल याची पण काळजी आपल्याला घ्यावी लागते. तिथं त्यानंतर खडूचा आवाज शक्यतो करायचा नाही, लांब खडू ठेवायचा नाही. खडूचे मोठा खडू असेल तर त्याच्या बरोबर दोन भाग करा आणि लिहायला सुरुवात करा. म्हणजे तो खडू खडू जास्त राहणार नाही. खडू जास्त राहिला तर तो काय होतो, आवाज राहतो मोठा, म्हणजे कर्कश आवाज येतो. आणि मग तो कर्कश आवाज झाला की तो बरोबर वाटत नाही तिथं. त्यामुळं खडूचा जो आवाज आहे तोही आपल्याला टाळावा लागतो. मजकूर जो लिहिणार आहे तो निखळ सत्य आणि कायमस्वरूपी त्याच्या वहीमध्ये जाणार असतो. कायमस्वरूपी पालक शिकलेले आहेत, त्यामुळे ते पालक पुन्हा वही बघतात. त्यामुळे पालकांच्या पर्यंत तो मेसेज जायला पाहिजे. त्यामुळे आज शिकवलेलं सरांनी ते बरोबर आहे की नाही तेही बघितलं जातं. अलीकडची बाब तुम्ही म्हणजे सध्या पालक तुम्ही होणार आहात नंतर, तर त्यावेळेला तुम्ही आपल्या मुलाची वही बघतोच की काय काय शिकवलं, बरोबर आज इतिहासात काय झालं, भूगोलात काय झालं, मग गणितात आज काय शिकवलं, तर त्यात चुकीचा मेसेज जाऊ नये. मग ती एक काळजी आपल्याला घ्यावी लागते. फळ्यावर लिहित असताना आपण योग्य तेच लिहावं, कारण ती मुलं लिहून घेणार आहेत. लिहून घेतलेलं ते अचूक असावं, चुकीचं असणार नाही. इतिहासामध्ये एखादा मजकूर अचूक चुकीचा गेला तर त्याची पुन्हा पडसाद वेगळे उमटू शकतात तिथं. आणि मग म्हणून आपण जशी काळजी घ्यायची, निखळ आणि विश्वासार्ह माहिती आपण देण्याचा प्रयत्न करायचा. दुसरी गोष्ट अशी आहे की अक्षर फलक लेखनामध्ये आपण चांगलं अक्षर चोरायचा प्रयत्न करायचा. चोरी गुन्हा आहे, परंतु चांगलं अक्षर चोरायला काय करायचं. कारण काही जणांचा ल इतका सुंदर असतो, फार छान असतो. काही जण र फार सुंदर लिहितात, स फार छान काढतात, ळ सुंदर असतो. तर अशा पद्धतीनं ज्याचं चांगलं आहे वळण त्याचं घ्यायचं. आणि या सगळी वळणं जर चांगली आपल्याकडे आली तर आपल्याला चांगलं वळण लागतं अक्षराला. तर हे वळण लावण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून चांगले अक्षर चोरण्याचा प्रयत्न करा. जिथं जाईल तिथं वेगळे पण आपल्याला दिसतं आणि मग त्याचं आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही कसं ल काढला बाबा छान, अ काही जणांचा अ इतका व्यस्त असतो, असं बघा असं वाटतं. असा खाल्ला जो असा वक्र येतो ना, वे मालूमपणे वक्र येतो, मग आपल्याला काय नसतंय. स काय जाता आलेला असतो ना सकाळ, माझा स बघा कसा असा स्पेशालिटी आहे सकाळच्या स मध्ये. तळात येऊन असा राऊंड मारला बघा किती छान आहे असा, हे बघावं असं वाटतं अक्षर तिथं. हे सळ आहे. काही जणांचा क छान असतो, ळ सुंदर असतो, ळ तसाच आहे, स तसा तसा र जणांचा असतो. प असेल, क्ष महत्वाचा आहे त्याच्यात सगळ्यात. क्ष मातल्याची काही लयबद्धत आहे वळणात, कारण क्षची वळणं जी आहेत ना ती उलटी सुलटी आहेत सगळी. असं करतो सगळं ते असं कुणाने खाली गाठ घालून कुणाने वर खाली आहे वरले, एवढं सगळं आहे ते आम्हाला अवघड वाटतं. तर तशा पद्धतीचा थोडासा सराव आपण करावा आणि चांगलं अक्षर काढण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे. म्हणून आपण या फलकाकडं एक वेगळ्या पद्धतीनं बघावं अशी एक अपेक्षा आहे. सरावानं होतं, पहिल्याच वेळेला होईल असं नाही. तिथं फलक लेखन हे कौशल्य असं आहे. चुकून चुकून झालंय फलक लेखन असं कौशल्य आहे. आनंदाची टाळी आहे का सुटल्याची टाळी आहे. दोन प्रकारे सुटलो, सुटलो एकदा असं आणि सुटलो एकदा. तर अशा पद्धतीनं आपण थोडस एक सराव म्हणून एक आता पुन्हा एकदा नव्यानं मला चांगलं अक्षर काढायचं. आणि कोणत्याही वयामध्ये अक्षर सुधारता येतं. कणातला ग्रह काढून टाका इतक्या दिवसानं माझं अक्षर सुधारणार नाही असं नाही. कोणत्याही वयामध्ये अक्षर सुधारता येतं. इथं आल्यानंतर ग्रह हे काही जणांना आम्ही स्वाध्याय दिलेले आहेत. रोज रोज सकाळी आल्यानंतर एक सुविचार लिहून दिला, तोच सुविचार 7-8 वेळा त्याच पानावरती लिहिला, पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरा सुविचार लिहून दिला, तशाच पद्धतीनं. आणि मग एक 2 महिन्यामध्ये अक्षर सुधारलेलं आहे. कोणत्याही वयामध्ये ते करता येतं, कोणत्याही वयामध्ये करता येतं.
असं नाही की मी आतापर्यंत माझा नाही बाबा आता शक्यच नाही माझं अक्षरच तसं आहे तसं काही नाही. अगदी या वयामध्ये आपल्याला मित्रांना सरप्राईज देऊ शकता तुम्ही बघा आता आपलं अक्षर आणि तेवढी चॅलेंज एवढं आता चॅलेंज स्वीकार तुम्ही बीएड लागलाय म्हणजे चॅलेंज स्वीकारायची तयारी आपण ठेवतोच काय काय ठेवतो आणि ठेवलंच पाहिजे हे काय छाटछूट आहे अक्षर सुधारायचं म्हणजे हा किरकोळ भाग आहे तिथं. तर अशा पद्धतीनं हे फलक लेखन कौशल्य तुमच्या समोर मांडलेलं कोणाला काही शंका असतील तर विचारा नंतर मी पाठ घेणार. कुणाला काही शंका असतील विचारा काय करावं अर्थात हे शंका भरपूर असतात सराव करावा लागतो मेजॉरिटी सराव आपल्याला सातत्याने. आणि कशी कॉम्प्युटरच्या युगामध्ये आपल्याला कॉम्प्युटर वरती गेलं तर वेगवेगळ्या प्रकारची लेटरी बघायला मिळतात आणि छान असतात कितीतरी मराठी लिपी आपल्याला बघायला मिळते वेगवेगळ्या प्रकारच्या लिपी आपल्याला बघायला मिळतात आणि मग त्याच्या ते टेक्निक पण आपल्याला जाणवत त्याच्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे काय कुणाला शंका नसेल तर मी पाठाला सुरुवात करणार आहे. एक पाठ तुम्हाला घेऊन दाखवणार आहे फलक लेखनाचा पाठ कसा